परिस्थिति उद्भवणार आहे ना विचारलं तर बरं पडेल. आम्ही इथे या पवित्र स्मृतिस्थळावर असा प्रकार अजिबात होऊ नये. कोणी तशा प्रकारचा जे शिवसैनिक असतील अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारचं कृत्य त्यांच्या हातून होऊ शकत नाही. आणि ज्यांनी हे केलेलं आहे ते त्यांना त्यांच्या याच्यामध्ये त्यांना हे करावं. बाकी इथं आम्ही आहोत. इथं ज्या दरवर्षीप्रमाणे इथं लाखोंचा समुदाय येतो, इथे श्रद्धांजली वाहतो आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. आज ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आज या महाराष्ट्रासाठी आपलं आयुष्य वेचलं, या देशासाठी पवित्र कार्य केलं, आज प्रत्येक जण त्यांचा ऋणी आहे. आणि उद्या स्मृतिदिन आहे. हा स्मृतिदिन शिवसैनिकांसाठी फार मोठा दिवस आहे. आम्ही कधी आमच्या मनातसुद्धा किंवा अशा प्रकारचं हे येणार नाही. आणि जे झालं किंवा जे करायचा प्रयत्न करत आहे ते तुम्ही पाहिलं, संपूर्ण मुंबई काय महाराष्ट्र काय देश बघतोय, त्यांना ते शोभतं काय, त्यांनी त्याचा विचार करावा. आम्ही आहोत इथे. आम्ही जे काम सातत्यानं करत आलो आहोत ते कार्य आम्ही करण्यासाठी इथे आहोत. तुम्ही स्वतः देखील शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पोलीस देखील मदतीने करत आहेत. दोन्ही शिवसैनिक गटाचे आमने सामने अजूनही आहे, त्याची शांतता आहे. मात्र पोलीस आता काही वेळापूर्वी संवाद झाला आहे, काय नेमकं होत आहे? पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य करतायत ते सांगतायत. इथं कुठलाही अनुचित प्रकार आम्ही व्हायला देणार नाही, कोणी किती प्रयत्न केला तरी. कळलं का? उद्या कुठचंही विघ्न नको आहे, कुठलाही अनर्थ व्हायला देणार नाही हे आम्ही बघू. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे ना, ते दाखवा उद्या. पोलिसांना मदत करा. आता पोलिसांनी सांगितलं आहे की आम्ही फुटेज बघणार, त्या फुटेजमध्ये सगळं दिसेल. आणि कोण कशा प्रकारे वागत होतं, कोण भलगर होतं, काय होतं हे सगळं सगळ्यांनी पाहिलं. पण कुठलाही अनर्थ इथे व्हायला द्यायचा नाही आहे, कुठलंही विघ्न इथे यायला द्यायचं नाही आहे. आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी आपलं आयुष्य संपूर्ण या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, तमाम हिंदूंसाठी वेचलं, त्यांच्या स्मृतिदिनाच्या इथे कुठलंही डाग लागायला देणार नाही. ते आम्ही बघू, आम्ही कामे कर्तव्य करू आमच्या. आता हे हा विषय आता कुठच्या कुठे हे करू नका. इथं जे होत आहे पोलीस जे सांगतायत त्याप्रमाणे पोलीस त्यांचं कर्तव्य करतायत की नाही ते आम्ही बघतो. आम्ही आमचं कर्तव्य करतो ते बघू आता पुढचं. आज आमच्यासाठी फार मोठा महत्वाचा दिवस आहे शिवसैनिकांसाठी, आम्ही त्याप्रमाणे करतो. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.